अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या लोणी या गावात कचऱ्याची विल्हेवाट लावून कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करण्याचा गोभरण प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे। बायोगॅस उत्पादन करणारा हा जिल्ह्यातला एकमेव प्रकल्प आहे। यातून स्वयंपाकासाठी बायोगॅस तसेच सेंद्रिय खतांचा वापर केला जाणार आहे आणि राज्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत स्वच्छ भारत ग्रामीण अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या गोबरधन प्रकल्पाचं उद्घाटन लोणी इथं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। या प्रकल्पाची क्षमता 2 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी असून यातून रोज 40 ते 42 किलो बायोगॅसची निर्मिती होत आहे। तसंच या प्रकल्पातून सेंद्रिय खताचीही निर्मिती करणं शक्य होणार आहे। या गोबरधन प्रकल्पासाठी शेण तसेच हॉटेल होस्टेल किचन यातील ओला कचरा वापरला जाऊन त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये आठवडे बाजारातील कचरासुद्धा वापरला जाणार आहे आणि या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस निर्माण होणार आहे आणि हा बायोगॅस होस्टेलला वापरला गेल्यामुळं होस्टेलला गॅसची उपलब्धता होणार आहे। या प्रकल्पातून दररोज 42 किलो गॅस तयार होईल। यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा सोर्स तयार होत आहे आणि गावातील कचऱ्याची दुर्गंधी कमी होण्यासाठी मदत होत आहे। ग्रामपंचायतीमार्फत गावातील कचऱ्याचं संकलन करण्यात येतं। हा विलगीकरण केलेला सेंद्रिय ओला कचरा पाळीव जनावरांचं शेण या प्रकल्पासाठी वापरला जातो। यातून तयार होणारा बायोगॅस हा प्रवरा संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहातील स्वयंपाकासाठी वापरला जातो। लोणी परिसरातील 15 शाळा कॉलेजेसच्या मेसमध्ये जे अन्नपदार्थ टाकाऊ जे आहेत त्यांचा वापर करून साधारणपणे 2 मेट्रिक टन एवढा ओला कचरा वापरून प्रत्येक दिवशी 40 किलोग्रॅम एवढा बायोगॅस यातून तयार होणार आहे। लोणी बुद्रुक गावात नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात। येथे सिंधुताई आदिवासी निवारा सुद्धा उभारण्यात आला आहे। एकाच ठिकाणी पंतप्रधान योजना, शबरी योजना आणि रमाई आवास योजनेच्या 57 लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणारा लोणी पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक ठरतो आहे। लोणी बुद्रुक गावाची लोकसंख्या सुमारे 35,000 जवळपास आहे। यामध्ये रोज 4 ते 4.5 टन कचरा जमा होतो। त्यामधील 2 टन ओल्या कचऱ्यापासून यामध्ये साधारणतः कुजलेली फळे व मेस व हॉटेलचे उरलेले खरकटे यापासून आपण या प्रकल्पामध्ये याचा उपयोग करणार असून त्यापासून रोज साधारण 24 किलो गॅसची निर्मिती होणार असून या गॅसचा उपयोग तेथील शाळेतील ज्या मेस आहेत या मेससाठी या गॅसचा उपयोग होणार आहे। तसेच या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीचे ही शेतकऱ्यांना देण्यात येणार असून या स्लरीचे सुद्धा ऑर्गॅनिक असे वैशिष्ट्य आहे। या स्लरीपासून शेताला सुद्धा चांगल्या प्रकारचं खत मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून देशाला दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल एवढं नक्की। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर।